सर्व विद्यार्थ्यांचं 11वी सायन्स मध्ये स्वागत आहे. आपण 11वी सायन्स ला ज्यावेळेला ऍडमिशन घेतला त्यावेळेला तुम्ही एवढ्या कॉम्पिटिशन मधून तुम्ही आर्ट्स कॉमर्स किंवा डिप्लोमा आणि एमसीएससी जे बरेचसे कोर्स सोडून तुम्ही ज्यावेळेला सायन्सला येत आहे त्यावेळेला खरं सांगायचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेला सायन्स घ्यायचं हे सिलेक्ट केला याचा अर्थ तुम्ही हुशार आहात आणि इथून पुढचा जो काय अभ्यास आहे तुम्हाला तो झेपणार आहे किंवा तुम्ही तो करणार आहे. आणि सायन्स सारखी एवढी इंटरेस्टिंग फील्ड कुठं नाही असं मला वाटतं, कारण सायन्समध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा येतात की त्या तुम्हाला एकतर विचार करायला लावणार लावायला प्रवृत्त करतील आणि प्लस सायन्समधल्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या इथून पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बऱ्याच उपयोगाला पडणार आहेत. आता 11वी सायन्सला ज्यावेळी तुम्ही ऍडमिशन घेतला त्यावेळी तुमच्या डोक्यात असं होतं की आपल्याला 12वी नंतर कुठेतरी इथं इंजिनिअरिंग करायचं असेल किंवा कुठेतरी मेडिकल जायचं असेल किंवा आणि काय करायचं असेल, तर तो काहीतरी तुम्ही एम ठेवून तुम्ही 11वी सायन्स घेतला असाल. पण माझं तर असं मत आहे की ज्यावेळी तुम्ही 11वी सायन्सला ऍडमिशन घेताय त्यावेळेला तुमचा आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा इथून सुरू होतो, कारण आपल्या आयुष्याकडे बघण्यासाठी किंवा आयुष्यामध्ये आपण ज्या काही गोष्टी करणार आहे तर त्या गोष्टींमध्ये आपण सायन्सचा टच आपण द्यायचा प्रत्येक गोष्टीत आपण प्रयत्न करणार आहे. कारण सायन्सचा विद्यार्थी हा प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची बघण्याची व्ह्यू किंवा बघण्याचा दृष्टिकोन हा चिकित्सक असतो आणि प्रत्येक गोष्टीमधलं सायन्स तो स्वतः शोधून काढण्यामागे त्याचा कल असतो. सायन्सचा विद्यार्थी थोडासा त्याच्या कुठल्याही विचारसरणीमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये एक सायंटिफिक टच प्रत्येक वेळेला तुम्हाला दिसून येईल आणि त्याच्यामध्ये ॲक्युरेसी असेल किंवा आयुष्य जगत असताना बऱ्याच गोष्टी तुम्हाला सायन्स देऊन जाईल आणि त्या सायन्समधले जे कंटेंट आहे तो कंटेंट तुम्हाला आयुष्यभर पुरेल इतका कंटेंट आपल्याला मिळणार आहे. आता सायन्समध्ये जर बघितलं तर आपण जे 10th सायन्स बघितलं आहे त्यापैकी तुम्ही जो काही पार्ट फर्स्ट पार्ट सेकंड वॉटर काय बघितला असेल तो, पण तुम्ही ज्यावेळेला 11वी सायन्सला ऍडमिशन घेता त्यावेळेला सायन्समध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी हे चार विषय तुम्हाला शिकावे लागतील. आता फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायो आता ह्या चार विषयांमध्ये तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जर तुम्ही विचार केला तर हे बेसिक सायन्समध्ये चारही जे विषय आहेत ते सगळेच महत्त्वाचे आहेत आणि त्याच्याबरोबर तुम्ही 11th आणि 12th तुम्ही जेवढा काय अभ्यास करणार तो इन फ्युचरसाठी तुम्हाला तो उपयोगाला पडणार आहे. आता सायन्स का शिकायचं? ऍक्च्युली सायन्स तुम्हाला पेपरमध्ये एक्सप्रेस करण्यासाठी किंवा कुठे चांगले मार्क्स पाडून कुठे ऍडमिशन घेण्यासाठीच मर्यादित आहे असं न बघता तुम्ही सर्व स्टुडंटनी काय करावं अशी माझी अपेक्षा आहे की सायन्सच्या मधल्या बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत तुम्ही त्या डेली रुटीनच्या लाईफमध्ये इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न करा. ज्यावेळी तुम्ही डेली रुटीनच्या लाईफमध्ये इंट्रोड्यूस कराल अशा वेळेला सायन्सबद्दल थोडीशी आवड तयार होईल आणि ज्याला आवड तयार होते त्याला सायन्समध्ये बरेचसे कन्सेप्ट तुम्हाला ते ॲज अ स्टडी म्हणून न घेता तुम्ही ते ॲज एन्जॉयमेंट म्हणून तुम्ही घ्याल. त्यामुळं सर्वांना एक पहिलाच माझं एक सांगणं असेल की तुम्ही प्रत्येक आजूबाजूच्या गोष्टींमधलं सायन्स शोधायचा प्रयत्न कराल किंवा तो व्ह्यू ठेवा. फॉर एक्झाम्पल जर समजा आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत किंवा झोपल्यानंतर सुद्धा बऱ्याचशा केमिकल रिॲक्शन्स होत असतात किंवा सायन्स तिथं आपल्या बरोबर प्रेझेंट असतं, पण आपण आपला जो व्ह्यू आहे तो सायंटिफिक व्ह्यू जर तुम्ही जर ओपन ठेवला असेल तर त्या गोष्टी तुमच्या पटकन लक्षात येतील. आता सायन्समधले जर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोमधलं जर तुम्ही केमिस्ट्री जर बघितला तर केमिस्ट्री डेलीच्या लाईफमध्ये खूप ठिकाणी केमिस्ट्री आपण बघतोय. फॉर एक्झाम्पल साधं घ्यायचं म्हणजे सकाळी उठल्या आपण दात घासतो, ऍक्च्युली जी पेस्ट आपण वापरतो दात घासण्यासाठी तर त्याच्यामध्ये बरेचसे कंटेंट असतात की ते कंटेंट आपल्या दातांना स्वच्छ करतात. मग केमिकल कंपाऊंडच आहे तो, पण मग केमिकल कंपाऊंड आहे मग त्याच्यामध्ये काय काय असणार आहे की दातांसाठी ॲब्रेसिव्ह नेचरवालं एखादं मटेरियल त्याच्यामध्ये असणार आहे, प्लस तुम्ही त्याच्यामध्ये तो फेस तयार होतो त्यासाठी काहीतरी मटेरियल असणार आहे, परत त्यानंतर तुम्ही चहा पिताय, मग चहा जो आपण तयार करतो त्या चहा तयार करण्यामागे सुद्धा सायंटिफिक टच आहे. मग काय सायंटिफिक टच आहे? आपण ज्यावेळेला चहा तयार करत असतो त्यावेळेला तो गरम करतो. गरम करतो मग का गरम करतो? तर साखर तर चहामध्ये सहज विरघळणार आहे. आपण नॉर्मली सरबत करताना साखर विरघळते आपोआप, पण चहा करताना ज्यावेळी तुम्ही चहा गरम करताय किंवा चांगलं उकळवताय तर ते उकळण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय असतं? तुम्ही जे काही चहा पावडर वापरताय ते चहा पावडरमधला बराचसा कंटेंट हा इझिली किंवा नॉर्मल टेम्परेचर तो विरघळत नाही म्हणून तुम्ही तो चहा जास्त गरम करताय. आणि बघा, नॉर्मली चहा जरा जास्त वेळ उकळला असेल, जर चांगला उकळला असेल तर जास्तीत जास्त त्या पावडरमधले कंटेंट त्या चहामध्ये उतरलेला असेल, चहा टेस्ट लागतो, भारी लागतो. मग नुसताच लगेच तर तयार करून दिलेला चहा एवढा टेस्ट नाही लागणार, पण चांगला उकळलेला किंवा चांगला आटवलेला चहा चांगला तुम्हाला टेस्ट देऊन जाईल. मग ह्याच्यामध्ये साधं सोपं लॉजिक असतं
फक्त त्या सायंटिफिक टचने जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये अजून एक फॅक्ट आहे, उकळलेला चहा आणि उकळलेलं पाणी ह्या दोन्हीचं टेम्परेचर सेम असेल का, किंवा उकळलेला चहा जास्त भाजणार का उकळलेलं पाणी जास्त भाजणार, मग कोणतं जास्त भाजेल. किंवा साखरेचा पाक जर उकळलेला असेल तर तो खूप चांगला भासतो, जास्त भासतो आणि ते लवकर थंड होत नाही. मग याच्यामागं काय सायन्स आहे किंवा याच्यामागं किती एनर्जी कंटेंट तो स्वतःमध्ये ठेवून घेऊ शकतोय हे कोणावर डिपेंड आहे, तर शुगरच्या क्वांटिटी डिपेंड आहे. हे सगळं काय आहे तर सायन्स आहे. आता साधं सोपं, आपण स्वयंपाक करत असताना आपण फोडणी टाकतो, फोडणी टाकताना आपण तेल गरम करतो. तेल गरम करायचं असेल तर मग तुम्ही मग थंड तेलामध्ये का फोडणी टाकत नाही, गरमच का तेल करून घेताय फोडणी टाकायला. तर त्याच्यामागे लॉजिक काय सांगतो आपण, ज्याला तेल गरम करतो आपण त्यावेळेला तुम्ही जे काही फोडणीसाठी जे मटेरियल वापरणार आहे, जिरा मोहरी आणि व्हॉटएव्हर काय असेल ते तुम्ही तमालपत्री आणि जायफळ तुमचं आणि लवंग आणि कांदा वगैरे तुम्ही जे काही त्यात मिक्स करणार आहे, तर त्याच्यामधला सगळा जो फ्लेवर आहे तो सगळा फ्लेवर, फ्लेवरिन कंटेंट किंवा फ्लेवर देणारे जे काही एजंट आहेत, ते एजंट सगळे हाय टेम्परेचरला त्या पदार्थाकडून रिलीज केले जातात, सोडले जातात बाहेर. आणि ते जे काही कंटेंट आहे, बघा फोडणीचा वास बराच दूरवर पसरलेला जातो. एखाद्या हॉटेलच्या बाहेरून जरी गेला तरी तुम्हाला त्या हॉटेलमध्ये कुठला तरी पदार्थ चांगला तयार झाला असेल हे तुम्हाला लगेच कळतं. मग हा परिणाम कुणाचा आहे तर गरम तेलाचा. त्या गरम तेलामुळे सगळे कंटेंट बाहेर आले, मग काही कंटेंट हवेत गेले, काही कंटेंट त्या फूडमध्ये गेले, त्यामुळे एक वेगळी टेस्ट तुम्हाला ती देऊन जातील. तुम्ही बघितलं असेल सगळे फोडणी टाकताना तेल गरम करून फोडणी टाकतात. ह्याच्या मागे पण सायन्स आला, कारण टेम्परेचर वाढवल्यामुळेच त्यातले कंटेंट तुमचे त्या तेलामध्ये उतरवले किंवा तेलामध्ये उतरले. आता आपण दररोज जगत असताना आपण श्वास घेतो, श्वास घेतो म्हणजे काय घेतो, आपण ऑक्सिजन घेतो आणि CO2 रिलीज करतो. ऍक्च्युली ज्या वेळेला हे साधं सोपं एक रिॲक्शन तुम्हाला सांगतो, आपण आपल्या जगण्यामध्ये एक ब्युटी बघत आहे. समजा आपण ज्या वेळेला ऑक्सिजन घेतो, ओटू आपण आत घेतो, पण ओटू ज्या वेळेला आत घेतो, समजा ओटू आपण आत घेतला, त्यावेळेला काय होतं तर आपल्या बॉडीमध्ये असणारा कार्बन आहे, आपल्या बॉडीमध्ये कोण आहे तर कार्बन, तो कार्बन कुठून आला, आपण जे काही फूड घेतो, जे काही अन्न पदार्थ खातो, तर त्या अन्न पदार्थामधून खाल्लेला जो काही कार्बन आहे तो बॉडीमध्ये आता स्टोअर्ड फॉर्ममध्ये तो स्टोअर केलाय. मग आपण ज्याला ऑक्सिजन घेतला त्यावेळेला तो कार्बन बरोबर रिॲक्ट झाला आणि परत CO2 बाहेर पडला. याचा अर्थ थोडक्यात काय, तर कार्बन जळाला, कार्बनचं ऑक्सिडेशन झालं. मग आता C+O2 CO2 ही एक रिॲक्शन आहे, ती रिॲक्शन ज्याला होते आपल्या बॉडीमध्ये तयार, ज्यावेळेला ती डन होते त्यावेळेला हीट किंवा एनर्जी रिलीज केली जाते. ती एनर्जी रिलीज केलेली आपण कुठं वापरतो, एक तर आपण एखादं काम करत असेल, आता मी समजा बोलतोय तर याचा अर्थ ही रिॲक्शन आता बॉडीमध्ये चालू आहे, किंवा आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे काही मेंटेन करण्यासाठी आपल्या बॉडीला वॉर्म ठेवायचं असेल, किंवा आपण जरी बर्फाळ प्रदेशात गेलो तरी सुद्धा आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन राहतं, याचा अर्थ बॉडीमध्ये एक भट्टी पेटली आपल्या, याचा अर्थ बॉडीमध्ये काय आहे तर कार्बन कंटिन्युअसली बर्न व्हायला लागलाय. तो कार्बन जो बर्न होतो, तो बर्न झालेला कार्बन तुम्हाला एनर्जी देऊन जातो. मग बघा, तुम्ही जास्त काम केलं असेल, दिवसभर भरपूर काम झाले, कष्टाचं काम भरपूर केलं असेल, तुम्हाला भूक लागते, ते भूक लागण्यामागचं पण कारण आहे साधं सोपं, तुमची बॉडी बाहेरून कार्बनचे जे काही इंटेक आहे तुमचा, तर तो इंटेक वाढवण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे आता. का, तर तुम्हाला काम केल्यामुळं कार्बन जास्त झाला, बॉडीमधला कार्बन कमी झाला असेल तर बॉडी मागून घेते कार्बन, बाहेरून जर कार्बन अजून पाहिजे म्हणून. म्हणून बघा, कार्बन कंटेनिंग कंपाऊंड हे एक एनर्जीचा सोर्स आहे तुमच्या बॉडीसाठी आणि ते आत गेल्यानंतर जळतात. आता हीच रिॲक्शन जर समजा साधी सोपी आपण जर प्लांट्सच्या बाबतीत बघितलं तर काय होतं, प्लांट्स काय करतात तर CO2 कन्झ्युम करतात, CO2 घेतात आणि काय बाहेर टाकतात तर ऑक्सिजन बाहेर टाकतात. कार्बन गेला कुठं, तर कार्बन त्या प्लांटमध्ये शिल्लक राहिला, कार्बन त्या प्लांटमध्ये आहे. मग तो कार्बन प्लांटमध्ये राहिला, मग तो कुठल्या फॉर्ममध्ये असेल, त्याचे झाडाची पानं, फुलं, खोड, फळं, याच्यामध्ये तो कार्बन राहिला. मग तो फळांमध्ये असेल गेलेला कार्बन, तो आपण ज्याला फळं खातो त्याला तो कार्बन परत नाही आपल्याला मिळाला. याचा अर्थ बघा, म्हणजे ज्याला झाडांकडे CO2 झाडांनी घेतला, त्याला काय केला, कार्बन आहे फळांमध्ये राहिला आणि O2 परत त्याने रिलीज केला आणि तो O2 परत आपल्यासाठी अवेलेबल करून ठेवला. आता कार्बननेही जे काही झाडांनी ही रिॲक्शन केली, ती रिॲक्शन विथ द हेल्प ऑफ सनलाईट केली, म्हणजे एक्सप्लेन एजन्सीचा वापर करून ही रिॲक्शन केली. ही रिॲक्शन करायला तुम्हाला एक्सप्लेन एजन्सीची गरज नव्हती, पण ही रिॲक्शन करायला एजन्सीची गरज होती, सनलाईट शिवाय ही रिॲक्शन होत नाही. मग हा कार्बन झाडांनी स्टोअर केला, ऑक्सिजन बाहेर टाकला, म्हणजे दोन्ही सुद्धा आपल्यासाठी फायद्याचे आहेत, कार्बन आपल्याला खाण्यासाठी आणि ऑक्सिजन परत ओटू घेण्यासाठी,
ओटो आणि सी परत एकत्र आले पण सी ओटो बाहेर पडला मग आपली आणि भट्टी पेटली. याचा अर्थ बॉडी मध्ये जे काय एनर्जी पाहिजे तुम्हाला ती सगळी एनर्जी ह्या कार्बन मुळे मिळणार आहे. मग केमिस्ट्री मध्ये जर तुम्ही बघितलं तर असे बरेचसे कंटेंट आहेत, बरेचसे इंटरेस्टिंग फॅक्ट आहेत की त्या इंटरेस्टिंग फॅक्ट आपण इथं बघणार आहे. साधं सर्व बघा, तुम्ही एखादा आईस्क्रीम जरी खायचं असेल तुम्हाला तर ते आईस्क्रीम घट्ट खाते तुम्ही. मग आईस्क्रीम घट्ट कधी राहतं तर त्याचं टेम्परेचर थोडस कमी केल्यानंतर. मग कमी तर ते किती करायचं तर मायनस मध्ये करायला पाहिजे. मग आईस्क्रीम वाले बघा, नॉर्मल क्या जर तुमचा बाजारात एखादा आईस्क्रीम आणलं तुम्ही डीप फ्रीजरला ठेवलं तर ते घट्ट जास्त काळ नाही राहत. आपला फ्रीज तेवढा कॅपेबल नाही किंवा फ्रीजचा जो काय ना डीप फ्रीजर त्याच्यामध्ये बर्फ साठलेला असतो, त्याचं टेम्परेचर 0 degree असतं आणि 0 degree आईस्क्रीम फ्रीज होऊ शकत नाही, त्याच्यासाठी अजून मायनस मध्ये यावं लागतं. मग हे ह्याच्यामध्ये सुद्धा सायन्स आहे. मग बघ आईस्क्रीम वाले काय करतात, बर्फामध्ये मीठ टाकतात आणि त्याच्यामध्ये कंटेनर ठेवतात आईस्क्रीमचा, त्यामुळे ते घट्ट होतं. ह्याच्यामागे पण तुमचा सायंटिफिक टच आहे त्याच्यासाठी. आता ज्यावेळी तुम्ही सायन्स शिकत असाल त्यावेळी सायन्स शिकत असताना कोणत्याही फॉर्मॅटमध्ये सायन्स आहेच आणि तो सायन्स फक्त आपण इथं थेरटिकल फॉर्म मध्ये बघतोय आणि ते थेरटिकल फॉर्म मधलं सायन्स आपण प्रॅक्टिकल फॉर्म मध्ये अप्लाय करण्यासाठी आपला जो काही माइंड शार्प व्हायला पाहिजे तर त्या पद्धतीने आपण डिझाईन केला आतापासून चांगला. सायंटिफिक फॉर्मॅट मधला एखादा कन्सेप्ट आहे, तो एखादा कन्सेप्ट तुम्ही ज्या वेळेला तो प्रॅक्टिकल फॉर्मॅट मध्ये इम्प्लांट करताय, अप्लाय करताय, त्यावेळेला सायंटिफिक फॉर्म मधला जो काही थेरटिकल फॉर्म मधला जे काही कंटेंट आहे तो परफेक्ट मॅच होतो किंवा परफेक्ट बसतो डोक्यात. अप्लाय करायला शिका, तुम्ही जे शिकताय त्याचं ऍप्लिकेशन व्हायला पाहिजे. मग ते भलेही मग माइंड मध्ये आपली अप्लाय करा, माइंड मध्ये थोडस विचार करून ठेवा की हा इथं हे अप्लाय होऊ शकतं किंवा इथं हे असतो कन्सेप्ट. आता आपण कोल्ड्रिंक्स वगैरे घेतो बघा, आता कोल्ड्रिंक्स घेत असताना आपण थंड कोल्ड्रिंक्स घेतो आणि कोल्ड्रिंक्स मध्ये आपण कार्बन डायऑक्साइड हा कॉम्प्रेस करून भरलेला असतो. मग कॉम्प्रेस करून का भरतात तर जो काही कोल्ड्रिंक्स मध्ये CO2 आहे तो CO2 इझिली डिझॉल्व्ह होत नाहीये लिक्विड मध्ये वॉटर मध्ये, त्यामुळे तुम्ही कॉम्प्रेस करून भरताय जबरदस्तीने त्याला तुम्ही त्याच्यामध्ये विरघळवताय आणि त्यामुळे त्याला थंड करताय. का थंड करताय तर CO2 जास्तीत जास्त काळ त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह स्टेट मध्ये राहावा. जर तुम्ही तेच गरम केलं कोल्ड्रिंक्स तर त्याच्यामधून CO2 निघून जाईल किंवा कोल्ड्रिंक्स मध्ये मीठ टाकलं तर त्यातला CO2 फर्स्ट पासून निघून जातो आणि मीठ त्याची जागा घेतो, मीठ विरघळलं आणि CO2 बाहेर पडला. मग बरेचसे कंटेंट आहेत की ते कंटेंट तुम्ही डेलीच्या लाईफ मध्ये वापरणार आहे. आता आपल्या केमिस्ट्री मध्ये जर बघितलं तर केमिस्ट्री मध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, एनालिटिकल केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री असे बरेचसे त्याच्यामध्ये टाईप आहेत. पण त्यापैकी सगळ्यात चांगला इंटरेस्टिंग फॅक्ट कुठं आहे तर त्या फिजिकल केमिस्ट्री मध्ये आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. तसं बघायला गेलं तर फिजिकल केमिस्ट्री हा फिजिक्सला टच असणारी केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही कार्बनशी रिलेटेड असणारी केमिस्ट्री आहे. तर हे जे काही केमिस्ट्रीचं डिव्हायडेशन आहे मी नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगतो. पण त्याच्या आधी तुम्ही आता काय करा तर केमिस्ट्री ज्यावेळेस स्टार्ट करतोय त्यावेळेला आपण पिरियड टेबल आपल्या बरोबर असायला पाहिजे आणि पिरियड टेबल मध्ये पहिले 30 एलिमेंट तुम्ही आता मेमोराइज करून ठेवा. पहिले 30 एलिमेंटचं काय करायचं आहे तर एलिमेंटची नावं, त्याचे स्पेलिंग प्रॉपरली लिहिता यायला पाहिजे, त्याचा ऍटॉमिक नंबर, त्याचा सिम्बॉल आणि त्याचे मास नंबर एवढं परफेक्ट करून ठेवा. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला किंवा नेक्स्ट आपल्याला 11 ज्याला आपण पुढे कंटिन्यू करणार त्यावर ते आपल्याला लागणार आहे. आता या व्हिडिओमध्ये आता इतकंच, ह्याच्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केमिस्ट्री मध्ये किती टाईप आहेत किंवा केमिस्ट्री मध्ये कोणत्या टाईप मध्ये काय शिकणार आहे किंवा आपला 11th सिलेबस काय असेल त्याच्याबद्दलचे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ टाकतोय. ओके, थँक्यू.